करायला गेलेल्या पत्रकाराचाच अपघातात थोडक्यात जीव वाचलाय. मात्र गाडीचं पूर्णतः नुकसान झालंय. शिरपूर तालुक्यातील ही घटना आहे. शिरपूर तराळ गाव रस्त्यावर हा अपघात घडलाय. पत्रकार भिका चव्हाण मात्र या अपघातातून बालबाल बचावले. पत्रकार जीव धोक्यात घालून आपली पत्रकारिता करीत असतो त्याचाच आणखी एक प्रत्यय समोर आला आहे. मोटारसायकलीनं आपल्या गावी जात असताना अचानक रस्त्यावर अपघात घडल्याचं दिसले. अपघाताची बातमी घेऊन मदत कार्य केल्यानंतर पत्रकार मोटारसायकलीवर बसताना समोरून येणाऱ्या भरधाव टँकरनं पत्रकाराच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. सुदैवानं यात पत्रकार प्रसंगावधानानं दुचाकीवरून उडी घेतल्यानं जीवितहानी टळली. मात्र मोटारसायकलीचा चुराडा झाला आहे. पत्रकार भिका चव्हाण यांच्याबाबत सदरची घटना घडली आहे. या आपल्या मोटारसायकलीनं शिरपूर येथून तराड कसबे या गावात जात असताना भांपूर फाट्याजवळ शिरपूर येथील डॉक्टर काझी हे शहादाकडून शिरपूरकडे जात असताना दुचाकीने येत असताना रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची दुचाकी पडल्यानं त्यांचा अपघात झाल्याचं दिसलं. त्यांनी तात्काळ मदत कार्य करीत जखमी डॉक्टरांना एका वाहनात बसवून शिरपूर उपचारासाठी रवाना केले. दरम्यान अपघाताची बातमी घेतली आणि बातमी घेऊन पुन्हा त्या गावाकडे निघालं. आपली दुचाकी क्रमांक MH 18 BP 4218 या मोटारसायकलीवर बसत असताना समोरून येणाऱ्या अज्ञात टँकरनं जोरदार त्यांना धडक दिली. सुदैवानं पत्रकार भिका चव्हाण यांनी तात्काळ लांब उडी घेत आपली जीव वाचविला. मात्र यावेळी त्यांच्या मोटारसायकलीचं नुकसान झालं आहे. अपघाताची बातमी करताना पत्रकाराचाच अपघात होऊन पत्रकार भिका चव्हाण यांच्या अपघाताचीच बातमी बनली. अजून तरी किती अपघातांची वाट हा मार्ग बघत असावा याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देण्याची आता तरी गरज आहे. MDTV साठी नवल कडरे, शिरपूर तालुका प्रतिनिधी.